मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मराठी योग भारतीय बारावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि यातील मराठी व्याकरण अलंकार हा व्याकरण प्रकार आपण आवृत्ती याची घेणार आहोत या अलंकारावरील दोन ते तीन व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता या अलंकाराच्या साठी आपल्याला दोन गुण निर्धारित केलेले आहेत दोन गुणांच्यासाठी आपण पुन्हा आवृत्ती घेऊया चला काही उदाहरणं आपण पाहू त्या उदाहरणांची उत्तर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत अलंकार ओळखा आईसारखे दैवत आईच होय या वाक्यातील तुम्ही अलंकार ओळखायचा आहे एक गुण पुढील उदाहरणातील उपमेय आणि उपमान ओळखायचं उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये उपमेय काय आहे उपमान काय आहे ते तुम्ही आहे पहिलं वाक्य आहे या आंब्यासारखा गोड आंबा हाच उपमेय या चौकटीत लिहायचं उपमान या चौकटीत लिहायचं दुसरं उदाहरण नयन नवे हे पाकळ्या कमळाच्या उपमेय यातील चौकटीत लिहायचंय आणि उपमान देखील चौकटीत लिहायचं आहे एक एक गुणांच्या साठी पुढचं उदाहरण पुढील ओळीतील अलंकार ओळखा त्यातलं पहिलं वाक्य आहे हे हृदय नसे परीस थंडील धग धग परी परीस्थंडील धग धग चौकटीमध्ये अलंकाराचं नाव लिहायचं आहे दुसरं उदाहरण आहे काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला राम जानकीवर चौकटीमध्ये अलंकार ओळखून नाव लिहायचं आहे पुढील ओळीमधील अलंकार ओळखा एक आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी अलंकाराचं नाव चौकटीत लिहायचं दोन हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते अलंकार ओळखून चौकटीत लिहा पुढचं उदाहरण आहे अलंकार ओळखण्यासाठीच एक तदितर खग भेने वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो पाशी नसे तो कठीण समय येता कोण कामास येतो अलंकाराचं नाव या चौकटीमध्ये लिहायचं आहे दोन या आंब्यासारखा गोड आंबा हाच यातील अलंकार ओळखून या चौकटीमध्ये नाव लिहायचं आहे पुढील ओळीतील अलंकार ओळखा एक त्याच्या एका गर्जनेने परवडळ मिळतात इथे उत्तर लिहायचं आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्या परी डबल झालं आहे चौकटीत अलंकार ओळखा तीन कन रगडिता तेलही गळे इथे चौकटीत अलंकार ओळखून नाव लिहा चार एक फळ नासके असेल तर सर्व फळांवर परिणाम होतो तसा एक दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो इथे चौकटीत उत्तर लिहा अलंकार फक्त ओळखायचा एक एक गुणांच्या साठी पुढील ओली ओळीमधील अलंकार ओळखा एक जो अंबरी उफाळता खूर लागला हो तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे अलंकाराच नाव लिहायचं दोन मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो नाही ग बाई फक्त फना काढून हा डोलतो चौकटीत उत्तर लिहा अलंकार ओळखा पुढील अलंकार ओळखा एक ही आई नव्हे प्रत्यक्ष ममता चौकटीत अलंकाराचं नाव लिहायचं दोन मुंगीने मेरू पर्वत गिळला इथे उत्तर लिहायचं तीन आई सारखी फक्त आईच चौकटीत अलंकाराचं नाव लिहायचंय पुढील ओळीतील अलंकार ओळखा ओठ कशाचे देठची फुलल्या पारी जातकाचे इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचंय अलंकाराचं नाव दोन होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्व भ सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे अलंकाराचं नाव एक गुणांच्या साठी पुढील ओळीतील उपमेय आणि उपमान शोधा ओळ दिलेली आहे त्यातलं उपमेय आणि उपमान दोन्ही पण शोधायचं एक न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ उपमेय चौकटीत लिहायचं उपमान सुद्धा चौकटीत लिहायचं दोन आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी उपमेय चौकटीत लिहा उपमानही चौकटीत लिहा एक एक गुणांच्या साठी पुढील लक्षणावरून अलंकार ओळखा लक्षण दिलेलं आहे त्यावरून अलंकाराचं नाव ओळखायचं एक जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात तो अलंकार कोणता ते नाव लिहा दोन जेव्हा उपमेये हेच उपमान आहे असे सांगितले जाते अलंकाराचं नाव चौकटीमध्ये लिहा पुढे पुढील लक्षणावरून अलंकार ओळखा लक्षण दिलेलं आहे अलंकाराचं नाव ओळखायचं एक विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो चौकटीत उत्तर लिहा दोन एखाद्या गोष्टीचे वा प्रसंगाचे व्यक्तीचे वर्णन करताना असंभाव्य कल्पना केली जाते चौकटीमध्ये उत्तर लिहा अशा प्रकारे आपण अलंकाराची आवृत्ती घेतलेली आहे ही उदाहरणं मागीच्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये येऊन गेलेली आहेत पण आवृत्ती म्हणून पुन्हा आपण एकदा नजरेखालून घातलेली आहेत यातीलच उदाहरणं बोर्ड परीक्षेला येऊ शकतात त्यासाठी याचा सराव करा आणि उत्तरं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहू शकता किंवा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूपच व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तशी कमेंट देखील करा तसेच तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक प्रकारचे व्हिडिओ आवश्यक आहेत हवे आहेत कोणत्या ठिकाणी मार्गदर्शन हवं आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर त्या पद्धतीचं माहिती किंवा मा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल अभ्यासासाठी शुभेच्छा